नमस्कार आज आपण थंडीच्या दिवसामध्ये हमकास बनवले जाणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत लाडू जास्त कडू होऊ नये म्हणून काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे पंचवीस ते तीस लाडू तयार होतात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी या ठिकाणी पाववाटी मेथीदाणे घेतलेले आहेत वजनी पाहायला गेलं तर पन्नास ग्रॅम आहेत आता हे मेथीदाणे मंदाचेवरती अगदी एक ते दोन मिनटं खमंग भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटातच मंदा मेथी मेथीदाणे भाजून तयार आहेत आता हे भाजून घेतलेले मेथीदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले मेथीदाणे ॲड करायचे आहेत झाकण लावायचं आहे झाकण लावून ला। मेथीदाण्यांची छान अशी पावडर तयार करून घेऊयात या प्रकारे मेथीदाण्यांची पावडर तयार करून घेतलेली आहे एकदा चाळणीने चाळून देखील घेतलेली आहे मेथीदाण्यांची पावडर तयार करताना जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील करायची नाही जाड रवा जसा असतो अगदी तशीच पावडर तयार करून घ्यायची आहे आता ही तयार केलेली मेथीदाण्यांची पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता एका भांड्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप काढून घेऊयात आणि साजूक तूप पूर्णपणे वितळवून घेऊयात जास्त गरम करायचं नाही लक्षात ठेवा या प्रकारे अर्धी वाटी साजूक तूप मेल्ट करून घेतलेलं आहे वितळवून घेतलेला आहे आता हे वितळवून घेतलेलं साजूक तूप मेथी पावडरमध्ये घालून घ्यायचं आहे ही तयार केलेली मेथीची पावडर आपल्याला साजूक तुपामध्ये भिजत ठेवायची आहे हे पहा या पद्धतीने साजूक तूप मेथी पावडरबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्या मी या ठिकाणी पाव वाटी मेथीदाण्यांसाठी अर्धी वाटी साजूक तूप वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी थोडंसं सा कमी साजूक तूपसुद्धा वापरू शकता अशी मेथीदाण्यांची पावडर साजूक तुपामध्ये भिजत ठेवल्यामुळे मेथीदाण्यांचा कडवटपणा कमी होतो आणि लाडू खाताना कमी कडू लागतात चला तर आता ही मेथीदाण्यांची पावडर अशी साजूक तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवूयात जास्तीत जास्त पंधरा तास भिजत ठेवणे आवश्यक आहे या ठिकाणी पंधरा तास झालेले आहेत मेथीदाण्यांची पावडर साजू तुपामध्ये भिजत ठेवलेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तूप छान असं आटलं आहे आणि मेथीदाण्यांची पावडर तुपामध्ये अगदी व्यवस्थित भिजलेली आहे चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खालीवर करून घेऊयात हे पहा या पद्धतीने अगदी मस्त अशी मेथीदाण्यांची पावडर तुपामध्ये भिजलेली आहे मस्तच या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मेथीदाण्यांच्या पावडरचं मिश्रण साईडला ठेवून देऊयात पुढे मी व्हिडिओमध्ये हे कसं वापरायचं ते सांगणार आहे आता एका कढईमध्ये दीड वाटी किसलेलं खोबरं ॲड करूयात मी या ठिकाणी सर्व साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी हे सर्वसाहित्य मोजण्यासाठी सेट करू शकता आता हे सुको खोबरं अगदी मंदा असेवरती दोन मिनटं सतत हलवत खमंग भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहे सुको खोबरं अगदी मंदा असेवरती भाजून घेतलेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे मस्तच आता हे भाजून घेतलेलं सुको खोबरं एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम आणि मोठे दोन चमचे पिस्ता ॲड करूयात आता हा सर्व सुकामेवा कोरडाच मंदाचेवरती अगदी हलकासा गरम करून घ्यायचा आहे देखील मंदाचेवरती अगदी एक मिनटं भाजून घेतलेला आहे आता हा भाजून घेतलेला सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता कढईमध्ये मोठे दोन चमचे खसखस ॲड करूयात खसखस देखील मंदाचे वरती अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत अर्धा मिनटं भाजून घेऊयात खसखस देखील भाजून तयार आहे भाजून घेतलेली खसखस परातीमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये दोन चमचे हालीम ॲड करूयात हालीमदेखील मंदाचे वरती अगदी अर्धा मिनटं भाजून घ्यायचे आहेत हालीमला काही भागामध्ये अळीव असे देखील म्हटले जाते या ठिकाणी देखील भाजून तयार आहे भाजून घेतलेले हालीम परातीमध्ये काढून घेऊयात भाजून घेतलेल्या सर्व सुकामेवा म्हणजे काजू बदाम पिस्ता पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा सर्व सुकामेवा एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात झाकण लावून ह्या सुक्यामेव्याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेऊयात अशा प्रकारे सुक्या मेव्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे परातीमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये मोठे तीन चमचे साजूक तूप ॲड करूयात साजूक तूप व्यवस्थित वितळलं की लगेचच सव्वा वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे एक वाटी आणि ही पाव वाटी अशा प्रकारे टोटल सव्वा वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे हे गव्हाचं पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता हे घातलेलं गव्हाचं पीठ साजूक तुपाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात काही गाठी तयार झाल्या असतील तर त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता अगदी मंदाचेवरती हे गव्हाचं पीठ साजूक तुपाबरोबर बरोबर दहा मिनटं खमंग भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचं नाही अगदी मंदाचेवरती हे पीठ दहा मिनटं खमंग भाजून घ्या या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत गव्हाचं पीठ साजूक तुपाबरोबर सतत हलवत खमंग भाजून घेतलेलं आहे हे पहा अगदी मस्त भाजलं गेलं आहे घरभर सुगंध सुटलेला आहे असे गव्हाचे पीठ भाजत आले की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुपात भिजत ठेवलेल्या मेथीदाण्यांच्या पावडरचे मिश्रण लगेचच घालून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठामध्ये हे पहा या पद्धतीने गॅस या ठिकाणी मंदच ठेवलेला आहे मंदाचे वरती हे तुपात भिजत ठेवलेले मेथीदाण्यांच्या पावडरचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाबरोबर आता अगदी मंदाचेवरती आणखी दोन ते तीन मिनटं सतत हलवत असं भाजतच राहायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही तुपात भिजत ठेवलेल्या मेथीदाण्यांच्या पावडरचे मिश्रण सेपरेट भाजून घेतलं तर ते कढईला लागण्याची शक्यता असते त्यामुळे असं गव्हाचं पीठ भाजत आलं की मग ते मिश्रण घालायचं आहे जेणेकरून व्यवस्थित भाजलं जाईल अजिबात कुठेही बुडायला लागणार नाही या ठिकाणी तीन मिनटं झालेली आहे मंदाचेवरती तुपात भिजत ठेवलेल्या मेथीदाण्यांच्या पावडरचे मिश्रण देखील गव्हाच्या पिठाबरोबर व्यवस्थित भाजून निघालेले आहेत हे पहा मस्तच आता हे भाजून घेतलेले सर्व मिश्रण परातीमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप ॲड करूयात साजूक तूप व्यवस्थित वितळलं की लगेचच थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी बेसनपीठ ॲड करायचं आहे बेसनपीठ साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित सात ते आठ मिनटं खमंग भाजून घ्यायचं आहे आधी घातलेलं बेसनपीठ साजूक तुपाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काही बेसन पिठाच्या गाठी तयार झाल्या असतील तर त्या गाठी मोडत बेसन बेसनपीठ अगदी खमंग एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता जरी हे बेसनपीठ कोरडं वाटत असलं तरीसुद्धा जसं जसं हे बेसनपीठ भाजत जाईल तसं तसं तूप सोडायला सुरुवात करेन चला तर मंदाचे वती सात ते आठ मिनटं बेसनपीठ खमंग भाजून घेऊत या ठिकाणी सात ते आठ मिनटं झालेली आहेत मंदाचे वती बेसनपीठ खमंग भाजून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेसन पिठाने अगदी मस्त तूप सोडलेलं आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे घरभर सुगंध दरवळत आहे चला तर ह्या ठिकाणी बेसनपीठ भाजून तयार आहे भाजून बेसन बेसनपीठ परातीमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप ॲड करूयात साजूक तूप व्यवस्थित वितळलं की दीड वाट्या काळी खारीक पावडर ॲड करायची आहे मी या ठिकाणी काळी खारीक वापरलेली आहे तुम्ही या ठिकाणी पिवळ्या खारीकची पावडर देखील वापरू शकता आता ही खारीक पावडर तुपामध्ये अगदी मंदाचेवरती दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जास्त वेळ भाजायची नाही अगदी दोनच मिनटं भाजून घ्या थोडं तूप कमी वाटते त्यामुळे आणखी एक चमचा साजूक तूप ॲड करूयात आणि साजूक तूप व्यवस्थित खारीक पावडरबरोबर मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं भाजून घेऊयात या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत ती खारीक पावडर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेली आहे मस्तच आता ही भाजून घेतलेली खारीकची पावडर परातीमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये मोठे चार चमचे साजूक तूप ॲड करून व्यवस्थित वितळून घेतलेला आहे साजूक तूप व्यवस्थित गरम झालं की लगेचच मी या ठिकाणी पाववाटी डिंक घेतलेला आहे हा डिंक थोडा थोडा करून साजूक तुपामध्ये अगदी फुलेपर्यंत खमंग तळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिंक अगदी मस्त फुललं आहे हे पहा मस्तच आता हा तळून घेतला डिंक एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेला सर्व डिंक तळून घेते मी या ठिकाणी पाववाटी डिंक वापरत आहे तुम्हाला जर जास्त डिंक घालायचं असेल तर थोडाफार प्रमाण वाढवू शकता या प्रकारे सर्व पाववाटी डिंक तळून घेतलेला आहे डिंक पूर्णपणे थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि छान असा बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी छान असा डिंक बारीक करून घेतलेला आहे आता हा बारीक करून घेतलेला डिंक परातीमध्ये काढून घेऊयात आता या परातीमध्ये काढून घेतलेल्या भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चला तर सर्व जीनस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दोन्ही हातांच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व जीनस व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता या मिश्रणामध्ये मोठे दोन चमचे सुंठ आणि वेलची पावडर ॲड करायची आहे लगेचच थोडं जायफळ देखील किसून घालायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता हे घातलेलं सुंठ आणि वेलची पावडर आणि जायफळची पावडर व्यवस्थित मिश्रणामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ मस्तच आता कढईमध्ये फक्त एक मोठा चमचा साजूक तूप ठेवलेला आहे साजूक तूप गरम झालं की लगेचच दोन वाट्या साधा गुळ मी सुरीने कापून घेतलेला आहे तो ॲड करूयात तुम्ही या ठिकाणी गूळ किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा गुळ घेताना साधाच गुळ घ्यायचा आहे आता गॅस मंद ते मध्यम ठेवून गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे मेल्ट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक अजिबात तयार करायचा नाही फक्त गुळ वितळूनच घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गुळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे चला तर मंद ते मध्यमासेवरती गुळ अगदी व्यवस्थित वितळवून घेऊयात तुम्ही अडीच वाट्या गुळसुद्धा वापरू शकता अगदी दोन ते ती तीन मिनटातच गुळ वितळलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गुळामध्ये अजिबात गुळाचे खडे उरलेले नाही या ठिकाणी आपण गुळाचा पाक अजिबात तयार करून घेतलेला नाही फक्त गुळ वितळून घेतलेला आहे मेल्ट करून घेतलेला आहे चला तर गुळ वितळून तयार आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम वितळून घेतलेला गुळ लगेचच मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चला आता वितरवून घेतलेला गरमागरम गुळ लगेचच मिश्रणामध्ये घालून घेऊयात मस्तच आता हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे आधी स्पॅचलरच्या मदतीने हा घातलेला वितळलेला गुळ व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे परफेक्ट ही कृती आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आता हलकंसं आपल्याला जाणवलं की थोडंसं थंड झालं की लगेचच हाताने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच लाडू बांधायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा जर तुम्ही हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर लाडू बांधायला सुरुवात केली तर तुमचे लाडू अजिबात बांधले जाणार नाही अशा प्रकारे वितळलेला गूळ मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण गरमागरम असतानाच लाडू बांधायला सुरुवात केलेली आहे थोडे थोडे मिश्रण घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने अगदी व्यवस्थित दाबून दाबून असा लाडू तयार करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असं लाडू तयार होत आहे परफेक्ट हे पहा अगदी गोलाकार लाडू तयार झालेला आहे तयार करून घेतलेला लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक लाडू तयार करून दाखवते मी या ठिकाणी मध्यम आकाराचे लाडू बांधून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे लाडू तयार करून घेऊ शकता हा दुसरा लाडू पहा हा देखील अगदी सुबक तयार झालेला आहे हा देखील प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेते अशा प्रकारे मी काही लाडू तयार करून घेतलेले आहेत एकदम गोल गरगरीत सुबक आणि चविष्ट असे मेथीचे लाडू तयार आहे तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाव अगदी सुंदर असा लाडू तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा